नमस्कार मित्रांनो तुमचं पी के मराठी व्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे मी आहे पल्लवी कवचट तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे तुमच्याकरिता शंकरपाळे रेसिपी तर हे शंकरपाळे खूप छान टेस्टी आणि क्रिस्पी बनलेले आहेत आणि अर्धा किलोप्रमाणे मी तुम्हाला हे प्रमाण सांगणार आहे तर हे बघा खूप छान असे क्रिस्पी बनलेले आहे सहज तुम्ही हाताने फोडले की ते फोडल्या जातात कडक पण नाही आहेत आणि क्रिस्पी पण आहे तिथे खूप तर हे प्रमाण अचूक आहे अर्धा किलोप्रमाणे मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलवरती प्रेस करायला विसरू नका तर इथे मी आता थोड्याच वेळात रेसिपीला सुरुवात करणार आहे तर इथे प्रमाण पण सांगितलेलं आहे मी अर्धा किलोप्रमाणे आणि जेव्हा माझ्याकडून रेसिपी छान बनेल तेव्हाच मी तुमच्यापर्यंत ही रेसिपी अपलोड करते तर हे बघा खूप छान अजून एकदा दाखवते मी तुम्हाला तर सहज तुम्ही हाताने हे शंकरपाळा फोडू शकता इतके छान झालेले आहेत क्रिस्पी तर बरेच जण शंकरपाळे बनवतात तेलात टाकले की काहींचे विरळतात किंवा कडक बनतात तर असा कोणताही प्रकार इथे घडणार नाही तुम्ही अचूक प्रमाण आहे बिनधास्त करू शकता या प्रकारे रेशिपी आणि नक्की करून पहा तुम्हाला जर आवडलीच तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नक्की कमेंट करा की रेसिपी कशी झाली आहे तुमची तर इथे आता मी अर्धा किलोचा पॅक पूर्ण फोडलेला आहे आणि आता हा मैदा चाळून घ्यायचा आहे तर नवीनही पॅक असेल मैद्याचा तरी इथे चाळून घ्यायचा आहे तर या एका पॅकमधला मी थोडासा मैदा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे या वाटीने तर जेवढा मी Ay, Ay, बर तर Ay, तर चर, चर तर मैदा ठेवला आहे तेवढाच रवा घेतलेला आहे म्हणजे हे अर्धा किलो बरोबर मैदा आणि रवा दोन्ही आहे तर मैदा जास्त घ्यायचा आहे आणि अर्धा किलोला एवढी वाटीभर किंवा अर्धी वाटीच रवा घालायचा आहे जास्त घालायचा नाही जास्त घालाल तर म्हणजे तुमचे शंकरपाळे जे आहेत ते असे चरचर बनतील तर त्यामुळे जास्त रवा घालायचा नाही मैदाचंच प्रमाण जास्त घ्यायचं आहे तर एक वाटी दूध घेतलं आहे मी इथे त्याच वाटीने सपाटवाटी साखर घातली आहे मी तर साखरेचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याप्रमाणे जसं तुम्हाला गोड हवं आहे त्याप्रमाणे तर आता साखर आणि दूध एवढं गरम करायचं जोपर्यंत साखर आपली विरगळत नाही साखर जर विरगळली की लगेच गॅस बंद करायचा आहे त्याला उकळी वगैरे असं काही आणण्याची गरज नाही फक्त आपल्याला त्यामध्ये साखर विरगळून घ्यायची त्यानंतर आता या मैद्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तरच ववा घालायचा आहे तर हे ऑप्शनल आहे जसा तुम्हाला फ्लेवर हवा आहे साधा किंवा ओव्याचा त्याप्रमाणे तुम्ही ओवा घालायचा आहे तर ओवा थोडासा हातावरती क्रश करून घ्यायचा आहे त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे जेव्हा तुम्ही गोड पदार्थ बनवतात त्यावेळेस थोडंसं मीठ घातलं की अजून टेस्ट पदार्थाची वाढते तर आता या वाटीनेच मी सपाटवाटी तूप घातलं आहे तर तूप हे थोडंसं मेल्ट करून घ्यायचं म्हणजे सोमक तूप घालायचं आहे आता या ठिकाणी घालायचं आहे नंतर बेकिंग सोडा तर हा बेकिंग सोडा अगदी थोडासा घालायचा आहे दोन चिमटीत बसेल इतकाच अर्धा किलोला सोडा वापरायचा आहे तुम्ही जर जास्त सोड्याचं प्रमाण घेतलं इथे तर तुमचे तेलात घातले की शंकरपाळे वितळायला लागतील म्हणून थोडासाच घालायचा आणि सोडासुद्धा इथे ऑप्शनल आहे तुम्ही जरी नाही घातलात तरीही चालेल तर थोडे कडक बनतील जास्त कडक नाही बनणार कारण आपण तूप घातलेलं आहे त्यामध्ये बरंच आणि जर सोडा घातलास तर थोडे क्रिस्पी बनतात आणि चहामध्ये ते सॉफ्ट होतात मला चहासाठी पाहिजे शंकर हे शंकरपाळे म्हणून मी त्यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे त्यानंतर आपण जे दूध आणि साखर वितळली होती ते थोडंसं सोमग झालं की आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे दूद आपन, वर, दूद तर आता इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर मला जे दूध घेतलं होतं आपण वाटीवर तेवढंच दूध लागलं आहे आणि तुम्हाला जर अजून थोडंसं पाणी लागलं त्यामध्ये घालायला तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करा जास्त घट्टही पीठ मळायचं नाही कारण एक घंटा भिजून झाल्यानंतर आपल्याला हे शंकरपाळी बनवायचे आहेत तर या ठिकाणी पिठाला एक घंटा झालेला आहे मळून आणि पीठ छान फुलून आलं असेल तर आता मी इथे शंकरपाळी बनवायला घेतलेलं आहे कढईमध्ये तेलही घातलं आहे तर आता लागलीच मी शंकरपाळी बनवणार आहे तर थोडंसं क सैलच पीठ मळल्यानंतर फुलल्यावर ते अजून घट्ट होते तर मी भिजवते वेळेस थोडं पतलंच होतं पीठ आता बघा फुलून थोडं जास्त म्हणजे घट्ट झालेलं आहे तर थोडं सैलच ठेवायचं भिजवत्या वेळेस हमेशा मैदा नंतर घट्ट होतो आता या कणिकमधील थोडीशी कणिक बाजूला करून थोडीशी हातावरती लाटी बनवून गे, घ्यायची आहे पोळीसारखी आणि शंकरपाळी लाटून घ्यायची आहेत तर इथे मी टोपन वगैरे काही यूज करणार नाही डायरेक्ट मी बतईनेच कट करणार आहे कारण टोपणाने जेव्हा तुम्ही काजूच्या आकारचे शंकरपाळी बनवतात त्यावेळेस खूप वेळ लागतो तर इथे बतईनच बनवणारे पटकन होतात शंकरपाळी आणि तसेही घरीच पाहिजे आहेत हे काही रुख्वदला वगैरे ठेवायचे नाही आहेत तर अशा प्रकारे पटकन बतईने कट होतात आणि छान लाटल्या जाते तर थोडेसे काटे चिरतात तर ते बाजूला काढून घेता येतात तर तेल आता छान गरम झालेलं आहे अगोदर एक शंकरपाळ्या टाकून पाहायचा आहे तो जर वर आला की लागलीच बाकीचे शंकरपाळे घालून घेतले आहेत तर, 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 लाए, लाए तर हे छान लाल होईपर्यंत तळायचे आहेत तर आपण यामध्ये दूध घातलेलं आहे तर दुधाने काय होतं बघा जो शंकरपाळ्याचा कलर आहे तो डार्क येतो आणि जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये भिजवाल तर एवढा डार्क कलर येत नाही थोडा वेगळाच कलर येतो लाईट लाईट शंकरपाळ्याचा तर तुम्ही या ठिकाणी पाण्यामध्येही हे पीठ भिजवू शकता फक्त फरक एवढाच आहे की कलर चेंज होतो शंकरपाळीचं दुसरं काहीही नाही तर अशाच प्रकारे सर्व शंकरपाळी मी इथे तळून घेणार आहे आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलवरती प्रेस करायला विसरू नका कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील तर नक्की बेलवरती प्रेस करा तर हे बघा मस्त तळून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये घातल्यावर बघा खूप छान मस्त आहेत तर जेव्हा शंकरपाळी जर कडक बनवायची असेल त्यावेळेस तेलामध्ये तुम्ही शंकरपाळी तळायला घातले त्यावेळेस ते फुलतच नाही जशास तसेच राहतात तेव्हा ते शंकरपाळी कडक बनतात पण हे शंकरपाळी खूप छान ठिसूर आणि क्रिस्पी आहेत तर हे बघा छान पदरही सोडत आहेत शंकरपाळी तर आता सर्व शंकरपाळी मी तळून घेतलेले आहेत आणि खूप छान मस्त कलर आलेला आहे तर इथे मी छोटे शंकरपाळ्याचा आकार तोही बनवलेला आहे तर शंकरपाळ्याचं नावच आहे तर शंकरपाळ्याचा आकार सुंदर दिसतो आणि हे छोटे छोटे चौकोणी चो शंकरपाळी पण मी कट केले के तर दोन्ही पण छान दिसत आहेत तर हे बघा खूप छान मस्त असे आपले शंकरपाळी बनून रेडी झालेले आहेत तर हे चहामध्ये खूप छान भिजतात पण तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आवडलीच असेल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर परत एकदा मी असाच नवीन व्हिडिओ हो घेऊन येईल तोपर्यंत बाय भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये